रणजी रूम मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज बघ आपण जो पंजाबी ड्रेस आहे त्याच्यासाठीच्या बेसिक दोन टिप्स इथं महत्त्वाचे आपण बघणार आहोत। आधी तर हे की नेमकं शोल्डर आपण कसं घ्यायचं, जर मोठा जरी गळा असला तर आपला शोल्डर डाऊन होणार नाही यासाठीचा मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि पूर्ण जो आपला ड्रेस आहे कशी असते त्याची कटिंग करायची यासाठीचा। तर आधी तर बघा आपल्या इथे मी तुम्हाला अंदाजे की यावा म्हणून आधी आपण कापडाची घडी कशी घालायची आहे। जर तुमचं साधारण बघा एक साधा जर तुम्हाला इथे टॉप कट करायचा तर एक 1.5 मीटर कापड राहिला तरीही होईल आणि 1 मीटर राहिला तरी पण होईल इथे आपल्यावाला ड्रेसची पूर्ण कटिंग। तर घडी कशी घालायची आहे, आता हा मोकळा आपला कापड आहे पूर्ण, समजा 1 मीटर पूर्ण मोकळा कापड आहे, तर याची घडी बघा आपण आधी तर या पद्धतीने आपण याला डबल करायचंय। डबल केलाय त्यानंतर याची घडी आपल्याला 4 कापडात करायची या पद्धतीने। ज्या पद्धतीने तुमचा कापड सेट होईल त्यानुसार एक लेवल मध्ये आपल्याला 4 कापडामध्ये पेपराची सॉरी कापडाची ते घडी घालायची आहे। आणि बघा घडी घातल्यानंतर बंद जी बाजू आहे ती तुमच्याकडून ठेवून घ्या। आता याच्यामध्ये बघा जी तुमची वाली उंची आहे, आता बघा जी तुमची इथे उंची आहे त्या उंचीचं मेजरमेंट या पॉइंट पासून टाकायचंय। जी उंची आहे त्यात तुम्हाला घ्यायचंय इथे 2 इंच एक्स्ट्रा, अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबला जाईल, 1.5 इंचची तुम्हाला इथे पट्टी फोल्ड करायची। तर हा पॉइंट आपला आला इथे आहे उंचीचा बंद बाजूपासून, बरोबर। आता इथे बघा मी शोल्डरचं मेजरमेंट घेते। आता शोल्डरचं मेजरमेंट आधी तर बघा, जसं तुम्ही रेडीमेड इथे टॉप बघता जेवढं तुमचं पाठीमागून बंद गळा असेल त्याचा निम्मा पार्ट शोल्डरचा टाकायचा। असं 12 शोल्डर आहे तर मी इथे 7 वरती एक पॉइंट घेतलाय, 6 वरती निम्मा, 12 निम्मा मेजरमेंट घेतलंय, 6 इंचावरती शोल्डरचा पॉइंट ते झालंय। त्यासाठी मग आता मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, या पॉइंट पासून 1.5 इंचावरती मुंड्याचं मेजरमेंट, हे मी फिक्स मेजरमेंट दाखवते। कापड इथे माझा पेपर जो आहे तो कमी आहे, पण यानुसार तुम्ही घडीचा अंदाज घ्या की आपण घडीनुसार इथे घालायची। तसं मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वरती ड्रॉ करून दाखवते, पण या पॉइंट पासून बघा आता चेस्ट गेअर, आता तुमचा इथे 32 इंचाचा चेस्ट गेअर आहे, 8 वरती एक पॉइंट द्या, 1.5 इंचाची मार्जिन। आता इथे बघा 1.5 ची आपल्याला गुलाई घ्यायची आहे, हा आपला मुंड्याचा पार्ट दिसला पाठीमागचा असणार आहे आणि फ्रंट साठीचा आपल्याला घ्यायचा आहे 1 इंचावरती। आता या पॉइंट पासून 1.75 इंचावरती आपल्याला पोटाचा जो घेर आहे आपला त्याचं मेजरमेंट टाकायचं इथे। आता पोटाचा घेर आपला बघा इथे 30 इंचाचा आहे, तर 7.5 वरती एक पॉइंट द्या, 1.5 इंचाची मार्जिन, बरोबर। आता इथे मी पोटापर्यंतचं मेजरमेंट टाकलंय, पेपर एवढा आहे त्यामुळे, बरोबर। यानुसार आता या पॉइंट पासून जर आपण आता सुरुवात केली, जसं मी इथे आता इथे माझा डबल घडी घातली, आता या पॉइंट पासून परत आपण इथे 7 इंचावरती मेजरमेंट घ्यायचंय या पॉइंट पर्यंत, आणि इथे सीड घेरचं मेजरमेंट घ्यायचंय। आता समजा 40 इंचाचा सेट घेर आहे, 10 वरती घ्या, परत 1.5 इंचाची मार्जिन। आणि जो बॉटमचा पार्ट आहे तिरकस जायचं नाही आहे, बॉटमच्या पार्टला आपण सरळ इथे मॅच करून द्यायचंय यानुसार। तर बघा काहीस या पद्धतीने आपला इथे जो पूर्ण पार्ट आहे तो रेडी होता। तर एवढा पार्ट तुमचं लक्षात आलाय, आता मेन जे आहे तो गळ्याचा घेरा इथे लक्षात घ्यायचा। रेडीमेड जी कुर्ती टॉप तुम्हाला भेटतं त्याचा गळ्याचा घेरा कॉमन माप आहे 3 इंचाचा, पाठीमागून जसं की बंद असतं 1.5 इंचाची पाठीमागची गोलाई, फ्रंट नेक तुमचा इथे 6 किंवा 7 असतो जेणेकरून तुम्हाला करायला कम्फर्टेबल व्हावं म्हणून ते या हिशोबाने इथे। तर इथे आपण आधी जे आपण रेडीमेड कुर्ती बघतो त्यासाठी मी इथे कटिंग करून घेते या पॉइंटनुसार। तर बघा यानुसार आता आपल्या इथे जो एक नॉर्मल जी कुर्ती असते त्याची आपण इथे कटिंग जी आहे ती पूर्ण ड्रॉ केली आहे। आधी बघा आता यासाठीचा फ्रंट आणि बॅक जशी की आपण घडी घातली होती शोल्डर पॉइंट वेगळे करायचे, बरोबर। आणि एक जो पार्ट आहे तो साईडला ठेवायचा, तो आपला तयार पार्ट आहे पाठीमागचा। आता पाठीमागचा पार्ट रेडी आहे, आता बघा फ्रंट पार्ट साठी आपण काय करायचंय, जसं की मी तुम्हाला म्हटली पुढचा जो आपल्याला मेजरमेंट आहे गळ्याचा, गळ्याची उंची आपल्याला तुम्हाला पुढचा गळा इथे 6 इंचाचा हवाय, तर यानुसार आपण घ्यायचंय 3 इंचाचा आपला इथे होता। रेडीमेड कुर्ती विषयी सांगेन तुम्हाला, शोल्डरच्या पॉइंटला मी गळ्याचा घेरा घेतलाय 3 इंचाचा, या पॉइंटला आपण घ्यायचा फक्त 2 इंचाचा,
यामध्ये पूर्ण आपल्याला गळाचा ड्रेस तुम्हाला कम्फर्टेबल जर घालायला हवाय तर मेजरमेंट लक्षात घ्यायचं. इथे मी 2 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय. काहीच बघा, आता याचा जो आकार आहे ना गळ्याचा, तुम्ही ही कटिंग कदाचित आपण ब्लाउज म्हणा किंवा पंजाबी ड्रेस म्हणा, गळ्यामध्ये ही महत्वाची एक टिप आहे की आपण खाली गळ्याचा घेरा मोठा घ्यायचा नाही आहे. यात होईल काय, नॉर्मल जरी तुमचा नेक गोल असेल त्यानुसार गळ्याची कटिंग करायची, जेणेकरून कम्फर्टेबल व्हायला हवा. चेस्ट मध्ये बऱ्याच वेळेला गळा जो आहे ना मोठा घेतल्यानंतर कम्फर्टेबल इथे होत नाही, तर यानुसार आपल्याला खाली यायला पूर्णपणे मी निमुडता घेतलाय. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आता या पॉइंट पासून, जसं की आपण 1.5 ची गोलाई घेतली, आता आपण म्हणतो या पॉइंट पासून 1/2 इंच आपण कमी करायचं, 1 इंचाची गोलाई घ्यायची, पण खरं हा पॉइंट नाही कमी करायचा आहे. हा पॉइंट कमी केल्याप्रमाणे आपल्याला इथून सेम ठेवायचंय, पण सेम मेजरमेंट गोलाईमध्ये एवढा पार्ट पूर्ण, जो आपला मार्जिन वाला पॉइंट आहे ना इथपर्यंत, एवढा पूर्ण आपण कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढच्या पार्टला तो व्यवस्थित इथे बसायला हवा. तर बघा यानुसार आता पाठीमागचा पार्ट रेडी आहे आणि हा आपला इथे पुढचा पार्ट रेडी. बरोबर, मॅच करताना सरळ या पद्धतीने ठेवायचंय आणि आपला हा गळ्याचा जो पार्ट आहे तो आपला इथे रेडी होतोय. तर बघा, आता हे मी तुम्हाला एक बेसिक जे नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी एक कॉमन मेजरमेंट दाखवलं, पेपर कटिंग करून दाखवली. आता प्रत्येक साईजसाठी जेव्हा मला इथे गळा माझा डीप हवाय तर मी शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय त्यासाठी ते समजून घेऊया जरा आपण. तर बघा, मला गळा हवाय पाठीमागचा इथे 7 इंचाने डीप आणि पुढून हवाय मला इथे 6 इंचाने गळा डीप. तर ही माझी बंद बाजू पकडायची आहे, तर शोल्डर मी इथे घेणार आहे. जे काही शोल्डर आहे ते आपल्याला घ्यायचं नाही इथे, त्याचा निम्मा पार्ट. शोल्डर समजा माझं इथे 14 इंचाचं शोल्डर आहे, तरी पण मी इथे शोल्डर फक्त घेईन 5 इंचावरती. लक्षात घ्या, 5 इंचाचं इथे शोल्डर घेईल, मुंडेची उंची मी इथे घेईल 7 इंचावरती आणि गळ्याचा घेरा बघा. तर गळ्याचा घेरा फक्त मी इथे घेतीये 1/2 इंचावरती, 2 पण नाही फक्त 1/2. तर बरोबर पिकडी गळ्यासाठी परफेक्ट मेजरमेंट 1/2 इंचाचा मी इथे गळ्याचा घेरा घेतलाय. बरोबर, आता करायचं काय हे शोल्डर विषयीचं, 5 इंचाचा शोल्डर 1/2 इंच आपण घेतलाय गळ्याचा घेरा. यानुसार मग जसं मी तुम्हाला मागे दाखवलं तसं सेम या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. गोलाईचं मेजरमेंट सेम असणार आहे, मार्जिनचा पॉइंट तुम्ही 2 घ्या 1.5 घ्या हा सेम असणार आहे. इथून 7 इंचावरती कमरेचं मेजरमेंट, तिथून पुढे 7 इंचावरती सीट गेअरचं मेजरमेंट आणि बॉटम पर्यंत सरळ आपल्याला इथे कटिंग करायची. आता हे झालं डीप गळ्यासाठीचं मेजरमेंट. पाठीमागचा गळा जसं की मी तुम्हाला म्हटली, तुम्ही ते 7 इंचावरती घ्या या पद्धतीने. फक्त एक लक्षात घ्यायचंय, या गळ्याला उतरवून घ्यायचं या पद्धतीने. हा झाला आता पाठीमागचा पार्ट, त्यामुळे तुमचं शोल्डर डाऊन होणारी नॉड लावायची गरज नाही. ज्यापेक्षा पण तुम्हाला डीप घ्यायचंय, शोल्डर पासनं ठेवायचंय, खाली गळा वाढवला काही हरकत होणार नाही, शोल्डर आपल्या इथे बरोबर राहील. आता ही एक गोष्ट झाली. आता एक अजून एक महत्वाची गोष्ट, आता बघा, एक नॉर्मल जो पंजाबी ड्रेस आपण तुम्हाला आम्हाला एक नॉर्मल जे रेग्युलर ड्रेस युज करतो त्यासाठीचं माप बघायचं, कॉमन माप सांगते. जे काही शोल्डर आहे तुमचं 16 इंचाचं जरी शोल्डर असेल काही हरकत नाही. इथे बघा, नॉर्मल नेकसाठी बघा 5.5 मी इथे घेतलंय शोल्डर आणि गळ्याचा घेरा फक्त मी इथे घेतली 1.5 इंचावरती. लक्षात घ्या, कॉमन माप सांगते 1.5 इंचाचा गळ्याचा घेरा. गळ्याचा घेरा जास्त घ्यायचा नाही आहे, 5.5 इथे शोल्डर घेतलंय, 1.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय. मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचंय 6.5 इंचावरती. चेस्ट पॉइंट जो असेल तो या पॉइंट पासून टाकायचंय, मार्जिन वाला पॉइंट 1.5 इंचाची गोल आहे. हे झालं. आता बघा, डीप गळ्यासाठी नॉर्मल जो नेक असतो, एक नॉर्मल नेक जो आपल्याला पाठीमागचा जो घ्यायचा आहे तुम्हाला इथे बघा, पाठीमागचा गळा मी इथे घेते 1/6 इंचावरती. 7 इंचावरती व्ही आकाराचा घ्या, पान गळ्याचा घ्या, जो तुम्हाला आकार घ्यायचा इथे उतरवून घ्यायचा या पद्धतीने या पॉइंट पर्यंत. ठीक आहे, आकार या पद्धतीने 2 घ्यायचा आहे, एवढंच शोल्डर घ्यायचंय, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉड वगैरे, फक्त गळ्याचा घेरा. लक्षात घ्या, फक्त 1.5 घ्यायचंय, जास्त घ्यायचं नाही आहे. बघा, आता पाठीमागून जर गळा मोठा आहे, पुढून गळा मोठा आहे, घालायला कम्फर्टेबलच होईल. जेव्हा तुम्ही गळ्याची इथे उंची जी कमी करताय, तर मग याला तुम्ही शोल्डरमध्ये पसरवा. मग आता कसं पसरवायचंय, जसं माझा इथे गळा 5.5 झालाय, 5 झालाय पाठीमागचा, तर मग घ्या इथे गळ्याचा घेरा तुम्ही 2.5 इंचावरती पसरत. जसं जसं तुमचा गळा कमी होईल, आता पाठीमागून पूर्ण बंदच घ्यायचा आहे, तर मग गळाचा घेरा 3 इंचावरती. मग इथून पुढे जसा गळा छोटा छोटा होईल तसं शोल्डरचं मेजरमेंट, आता 5.5 झालं
शोल्डर जो तुम 14 चाहिए तो मग 7 इंच पूर्ण घ्या, गळ्याचा घेरा इथे 2.5 इंचा वरती घ्या, इथे तुमचे 16 इंचाचं शोल्डर आहे तर इथे 8 घ्या, 3 इंचाचा गळ्याचा घेरा घ्या आणि या पद्धतीने पाठीमागून जर बंद गळा असेल त्यानुसार मेजरमेंट टाका। तर ह्या गोष्टी मी तुम्हाला, तर बघा पूर्ण जे कटिंग चे व्हिडिओ आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण कटिंग जे आहे ते डिटेल यात पाहायला मिळणार आहे। आजचे व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा, आणि व्हिडिओ मध्ये खरंच तुम्हाला काही समजत असेल तर मला, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा।